नमस्कार, ग्लोबसिस किचन मराठी मध्ये आज आपण उपवासाची चटपटीत मसाला पुरी करूया। भगर आणि राजगिऱ्याच्या पिठापासून पुरी बनवू। त्यासाठी एक वाटी भगरीचे पीठ आणि त्याच वाटीने एक वाटी राजगिऱ्याचे पीठ घेतले। भगर आणि राजगिरा वेगळे वेगळे भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या जार मध्ये बारीक केले आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घेतले। घरच्या घरी परफेक्ट पीठ तयार होतं। या पीठापासून तुम्ही पोळ्या सुद्धा करू शकता। आता यात अर्धा छोटा चमचा जिरे, दीड छोटा चमचा पांढरे तीळ, अर्धा छोटा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट आणि अर्धा छोटा चमचा आले पेस्ट, पाऊण छोटा चमचा तिखट, चवीनुसार मीठ घेऊ व पाव छोटा चमचा साखर आणि दोन छोटे चमचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हाताने मळता येईल असे कोमट पाणी घेऊन घट्ट असा गोळा तयार करू। नवरात्राच्या उपवासात तुम्हाला चालत असल्यास कोथिंबीर किंवा किसलेले डांगर घालून सुद्धा पुऱ्या तयार करू शकता। खूप छान लागतं। पुरीचे पीठ मळून झालेले आहे तर 5 मिनिट मुरण्यासाठी साईडला ठेवूया। 5 मिनिटांनंतर परत थोडं तेल घेऊन पीठ एकसारखे करून पुरी ज्या आकाराची करायची आहे त्या आकाराचे गोळे तयार करू आणि तेलावर हलक्या हाताने मध्यम जाडीची पुरी लाटूया। तेल गरम होण्यासाठी आधीच ठेवले होते, ते हाय टू मीडियम फ्लेमवर गरम झाल्यानंतर थोडे पीठ टाकून बघू। लागलीच वरती आले म्हणजे तेल चांगले गरम झालेले आहे। आता हळुवारपणे पुरी तेलात सोडल्यानंतर पुरी फुगून वरती आली की साईड चेंज करू। तुम्ही बघा, ती खूप मस्त टम्म फुगलेली आहे। पुरी तळून झाली आहे तर तिला आता कढईतून बाहेर काढून घेऊ। राहिलेल्या पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेऊया। सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि त्या क्रिस्पी तर आहेतच परंतु चवीला पण मस्त आहेत। आता पुऱ्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवू। बाउल मध्ये थोडे दही घेऊन त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा साखर आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेऊन मिक्स करू। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात कॉमेंट करून नक्की सांगा। तुमच्या कॉमेंट वरूनच मला कळेल की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते आणि त्यात काय सुधारणा करायच्या। चला तर चटणी तयार झालेली आहे। या चटणी सोबत पुऱ्या खूपच छान लागतात, नक्की बनवून बघा। आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।